मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय. या विषयावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशन संपलंय पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा, आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून असं सांगितलं जातंय. आमच्या सरकार 2 वर्षांचा कार्यकाळ आमचं सरकार पूर्ण करेल असा विश्वासही गुलाबराव पाटीलांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलंय, शहाजी बापू पाटील यांनी दावा केलाय की राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत, त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. गुलाबराव पाटलांचा राष्ट्रवादीला टोला पडलाय. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ही वेळ होती. शिंदे सरकारने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती असा गौप्यस्फोटही गुलाबराव पाटील यांनी केला. अजित पवारांवर त्यांनी म्हटलंय, अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की पक्ष सोडणं गैर नाही, परंतु ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली त्यासोबत गद्दारी करणं चुकीचं आहे असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. अजित पवारांना गुलाबराव पाटीलांनी प्रत्युत्तर दिलं, आम्ही पक्ष कुठे सोडलाय, आम्ही मूळ शिवसेना आहोत, बोर्डावर पक्षाचं नावही तेच आहे. आम्ही भाजपमध्ये गेलो का, आम्ही बाळासाहेबांची शिवसेनाच आहोत, त्या पद्धतीने आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळालं आहे, आम्ही पक्षांतर केलेलं नाही. जे पक्षांतर करतात त्यासाठी अजित पवारांचं वक्तव्य असेल असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. ते जळगावमध्ये बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, जळगाव. शिबिर संपलेलं आहे पण मी अजून कोसळण्याची वाट बघतोय. अशा गोष्टी बऱ्याच दिवसापासून मी ऐकतोय की आज सरकार पडणार, उद्या सरकार पडणार. पण ह्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला कुठे कमतरता येऊ नये, आपल्या आमदारांमध्ये फूट पडू नये, आपले आमदार आपल्याबरोबर राहावेत याच्याकरताचा हा प्रयत्न आहे. आणि मला तरी असं वाटतं की ही फक्त वल्गना असणार आहे. हे सरकार मजबूत आहे आणि येते 2 वर्ष जे सरकार जे आहे तो कार्यकाळ शिंदे सरकार हे पूर्ण करेल याची मला खात्री आहे. आम्ही पक्ष बदलवला कुठे आहे, आम्ही मूळ शिवसेनाच आहे. आमचं काय बोर्डावरचं नाव बदललं आहे का, की आम्ही भारतीय जनता पार्टीत गेलो, की आम्ही राष्ट्रवादीत गेलो, आम्ही काँग्रेसमध्ये गेलो? आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आणि त्या पद्धतीचं आम्हाला चिन्हही मिळालं आहे ढाल तलवार. त्यामुळे आम्ही पक्षांतर केलेलं नाही आहे. मला वाटतं जे लोक पक्षांतर करतात त्यांच्याकरता अजित पवारांचंही वक्तव्य असावं. आपल्याला कल्पना असेल की आमच्या पहिले भारतीय जनता पार्टीबरोबर राष्ट्रवादीने शपथ घेतली होती की सकाळी कोंबडा जेव्हा बांग देतो आणि सकाळ होते तशीच ती सकाळ होती. त्याच्यामुळे शहाजी बापूंनी सांगितल्याचं वक्तव्य तर फार उशीर आहे. याच्या पहिले हा प्रयोग झालेला आहे आणि मला तरी असं वाटतं की कदाचित शिंदे सरकारने जर हा उठाव केला नसता तर तुम्हाला राष्ट्रवादीच त्यांच्याबरोबर जाताना दिसली असती.